नमस्कार, रेवस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे निंबू, खारीक, अद्रक आणि मिरे हे टाकलेलं निंबूचं लोणचं। वेगळ्या प्रकारचं आहे पण खायला एकदम असं चवदार असं लागतं, तर नक्की या प्रकारे मी सांगते त्या प्रकारे बनवून बघा, तुम्हाला आवडेल। चला तर बघूया ते बनवायचं। आज आपण पाहणार आहे निंबू, खारीक आणि अद्रक याचं चटपटीत असं लोणचं। निंबूचं लोणचं बनवण्याकरता हे मी निंबू कापून घेतलेलं आहे, 1 किलो निंबू घेतले होते, काही निंबूचा रस पण काढलेला, साखर घेतली आहे, मीठ, खारकीचे काप करून घेतलेले आहे, अद्रकाचे काप केलेले आणि हे मिरे आहे। हे मिरे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। चला तर बघूया आपण ह्याचं लोणचं बनवायचं कसं। लोणचं बनवण्याकरता मी कापलेले जे निंबू आहेत या बाउलमध्ये टाकून घेणार आहे। 10-15 निंबूचा रसही काढून घेतलेला होता, त्यानंतर पण मिरा गूळ बारीक केलेले ते टाकून घेऊया। मिरे आरोग्यासाठी योग्य असतात आणि छानची चव पण मस्त येते। त्यानंतर मीठ टाकून घेईल, खरकीचे जे काप केले आहे ते टाकून घ्यायचे, अद्रकाचे काप आहे ते टाकून घेऊया आणि साखर। त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला तिखट हे ते वगैरे काहीच टाकायचं नाही, मिऱ्यामुळे याला छान तिखटसर अशी चव येईल। आणि हे जेव्हा ते खारीक छान भिजेल ना निंबूच्या रसात, तर त्या खारकीला पण अशी गोडसर आंबट अशी चव येईल, तर खायला एकदम छान वाटते, तोंडाची चव वाढवणारं आणि छान असं चटपटीत असं वेगळ्या चवेचं असं लोणचं तयार होईल। आपण तिखट घातलेलं तर नेहमी बनवतो आणि या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, जेवढं मुरेल ना तेवढी याची टेस्ट मस्त वाढत जाईल। या प्रकारे छान मिक्स करून आपल्याला 2 दिवस बाहेरच ठेवायचं आहे काचेच्या बाउलमध्ये किंवा तुम्ही ज्या भांड्यात बनवाल त्यासाठी स्टीलचं किंवा काचेचंच वापरा भांडं बनवायसाठी, कारण निंबू असल्यामुळे आपल्याला स्टीलच्या किंवा काचेच्याच्यात बनवायचं आहे। या पद्धतीने नक्की बनवून बघा, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।